रामकृष्ण हरिमावली स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला चाळीस मापाचं प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवणार आहे थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण आज बघून घेणार आहे तर तर मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्कीप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून क्लिक करा बेल ऐकून क्लिक करून तुम्हाला कसं माझे रोजचे जे व्हिडिओ आहे त्याची सूचना तुम्हाला मिळजेल व तुम्हाला रोजच माझे असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला तर आपण बघूया ब्लाऊज आपल्याला कसं बनवायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपलं पैठणी साडीचं ब्लाऊज आहे तर मी इथं अस्तर घेऊन घेतलेलं आहे माप तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी माप इथं एका याच्यावर लिहून घेतलेले आहे कागदावरती तर आपलं सर्वप्रथम आपण उंचीचे माप टाकू उंची आपली साडेचौदा तयार आहे तर साडेपंधरावर मी इथं मार्किंग करून घेते आहे तसंच आपल्याला शोल्डर जे आहे ते पाच इंच घ्यायचं आहे व मुंडा आपल्याला साडेपाच इंच असा घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे छातीचा चौथा भाग टाकू चाळीसही छाती आहे तर दहा प्लस दोन इंच आपण मार्जिनसाठी ॲड करणार आहेत असं मी बरोबर दहावर एक पॉईंट व बारावर एक पॉईंट दिलेला आहे त्यानंतर कमरेच्या चौथा प्लस एक इंच टचसाठी परत दोन इंच मार्जिनसाठी म्हणजे पवणे बारा होता आपलं जास्ती काही फरक पडत नाही म्हणून वरचा पॉईंट व खालचा पॉईंट आपण सरळ असा टच करून घेतला बरोबर त्यानंतर आता आपण मार्क करून घेऊ असं मुंड्याचा आकार व असं मी त्याला कट करून घेतलेला आहे तर आपल्याला हेच बॅक पार्ट असं व्यवस्थित उचलून असं ठेवून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला अस्तरवरती तर पुढच्या बाजूने मी बरोबर दोन इंच कापड सोडून देत अशा पद्धतीने त्याला मार्किंग करून घेत आहे हे बघा चॉकने आपण सर्व जसं आहे तसं व्यवस्थित असं उमटवून घेतलेलं आहे बॅक पार्ट जसं आहे तसंच आपण इथं व्यवस्थित उमटवलेलं आहे त्यानंतर दोन इंचं गडारुंदी व खाली आपण अडीच इंच घेऊ व गडा आहे तो आपण सात इंच घेतलेला आहे असा आपण तिथं आकार देऊन दिलेला आहे त्यानंतर आता अडीच इंच आपण खालून मोजून घेत अशी सरळ एक लाईन आखून घेऊ हे आपलं क्रॉसपट्टी साठी आपण अडीच इंच मोजून घेतलेला आहे व एक इंच आपण इकडे वर घेत असं क्रॉसपट्टीचा आकार देऊन देऊ म्हणजे योगपट्टीचा आपण इथं आकार देऊन दिलेला आहे त्यानंतर आता आपल्याला छातीच्या चौ चौथा भाग सहा दहा इंच म्हणजे टक्स पॉईंट आपल्याला इथं टाकायचा आहे चौथा प्लस अर्धा इंच घेऊन आपण असं टक्स पॉईंट बरोबर देऊन दिला व आपण टक्स लाईन जे आहे ते अशी आडवी आखून घेऊ त्यानंतर आता आपल्याला बंद घडीकडून बरोबर छातीच्या दहा प्लस अर्धा इंच असं घ्यायचं आहे व सरळ करून आपल्याला बरोबर क्रॉसपट्टीच्या खाली आपल्याला एक इंच असं घ्यायचं आहे एक इंच आपल्याला जास्तचं घ्यायचं असतं त्यानंतर तो एक इंचचा पॉईंट आपण बरोबर क्रॉसपट्टीचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत आपण असा टच करून घेऊ त्याला क्रॉसमध्ये तसंच इकडच्या बाजूलासुद्धा आपण तो जो पॉईंट आहे तो असा व्यवस्थित असा टच करून घेऊ त्यानंतर आता आपण इथं टक्स रुंदी जे आहे इकडे दीड इंच व तिकडे दीड इंच असं दोघं बाजूने मी दीड दीड इंच घेतलेलं आहे म्हणजे टोटल आपला झाला तो टक्स तीन इंचाचा तर आता आपल्याला असं बरोबर मुंड्यामध्ये क्रॉस करत मी असं व्यवस्थित असा प्रिन्सेसकडचा जो आहे तो आकार इथं देऊन देत आहे असं व्यवस्थित आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे त्यानंतर आता आपण इकडच्या बाजूने दोन इंच जो कापड सोडलेला आहे तिकडे आपण वाढून घेतलेला आहे दोन इंचापर्यंत तुम्ही बघू शकता तर क्रॉसपट्टीच्या सरळच मी त्याला असं वाढवून घेतलेला आहे जो आकार आहे तो व जो आपला पॉईंट आहे तो पॉईंट आपण असं बरोबर त्याच्याशी पुन्हा टच करून घेऊ अशा पद्धतीने आपला हा जो आहे तो प्रिन्सेस कटची इथं मी मार्किंग व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मार्जिनसाठी इकडच्या बाजूने बरोबर एक एक इंचा हाताशी वाढून घ्यायचा आहे जर आपल्याला कमी पडलं तर आपण इकडे वाढून घेऊ बरोबर एक एक इंच कारण आपण बॅक पार्टे जसं जसं साकून घेतलेलं आहे तर आपण इकडच्या बाजूने पण टक्ससाठी वाढवलेला आहे तसंच आपण हे टक्सच्या टक्स रुंदीसाठी इकडच्या बाजूनेसुद्धा वाढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जे आहे ते मार्किंग केलेले मी व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घेत आहे तर प्रिन्सेस कट जो आहे तो मी कट न करता जसे तर तसं मी तुम्हाला टक्स घेऊन दाखवणार आहे तर आपण हे जे टक्स आहे तो आपण तिथं कट लावून घेऊ बरोबर टक्सचं दोघं बाजूंना आपण कट लावून घेतले व वरच्या बाजूलासुद्धा मी इथं कट लावून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण क्रॉसपट्टी इथं कट करून घेऊ तर क्रॉसपट्टीसाठी मी इकडे चार इंचावर एक पॉईंट व तीनवर एक पॉईंट देत आहे तसंच आपण इथं कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच असं घेऊन इथं व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे अकरापर्यंत तर इकडे पण आपण तीन इंच मोजून अशी सरळ एक लाईन आखून घेणार आहेत व आपण हा जो चार चारचा पॉईंट दिलेला आहे तिथं आपल्याला क्रॉसपट्टीचा जो आहे तो आकार असा देऊन घ्यायचा आहे तर आपण आता व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी इथं मार्किंग करून घेतली आपण कट करून घेऊ तिला व मेन कापडावर सुद्धा आपण हे सर्व जसंचे तसं कट करून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला आज इथं हे प्रिन्सेसकडच्यात व्यवस्थित तसं दाखवणार आहे तर तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा हे जे आहे ते आपलं ब्लाउज पीस शिध्या बाजू शिदी बाजू आहे व त्याच्यावर आपण आस्तर ठेवून घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण गळ्यावर म बर बरोबर स्टिचिंग करून घेऊ पावींचा कपडा सोडत आपण गळ्यावर अशी स्टिचिंग करून घेणार आहेत व्यवस्थित बरोबर आपल्याला पाविंचावरून अशी आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे त्यानंतर उरलेला जो कापड आहे तो कट करून गोल आकारावरती आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे छोटे छोटे आपल्याला इथं कट लावून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण हे अस्तर आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित अशी गड्यावरती दाबटीप टाकून घेऊ बरोबर जो गोल आकार आहे आपल्या गड्याच्या तिथं आपल्याला अशी दाबटीप टाकायची आहे व जे आपलं अस्तर आहे एक्स्ट्राचं ते सर्व आता आपण याला असं व्यवस्थित असं टच करून घेणार आहेत हे बघा अशा पद्धतीने मी हे जे आहे ते दोघं पार्ट अशा सेम पद्धतीने मी इथं तयार करून घेणार आहे तर आपल्याला तर टच करून एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे पहा आता आपलं दोघं पार्ट मी रेडी करून घेतलेला आहे हा जो टक्स आहे तो मी पुन्हा इथं डार्क करून घेत आहे व इकडचं जे पार्ट आपण तयार केलेलं आहे ते त्याच्यावर ठेवून आपण त्याला काय करू असं प्रेस करून घेऊ व्यवस्थित असं हाताने असं थोडंसं असं टोकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तो आपला चॉक जो आहे तो खाली बरोबर उमटून जातो त्याची मार्किंग तर आपण हे एक पार्ट घेतलेलं आहे जे टक्स मी लावून घेतलेले होते ते बरोबर दोघं एकमेकांना मॅच करत आपल्याला बरोबर असं टक्स पॉईंटच्या लाईनपर्यंत असं क्रॉसमध्ये कट घ्यायचा आहे व त्याच्यापुढे आता मी फक्त पाव इंच असं येईल एवढीच ये इथं मार्जिन धरून असं व्यवस्थित आपलं प्रिन्सेसकडचा जो आकार आहे तो इथं मी व्यवस्थित असा स्टिचिंग करून घेत आहे इथं नीट लक्षपूर्वक बघा की कापड आपल्याला जास्त म्हणजे अर्धा इंचच आपला वरपर्यंत कापड जात आहे व खाली जो आहे तो आपला तीन इंचाच्या टक्स होता बरोबर टोटल तर पप तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला इथं ता। पप तयार झालेला आहे एकदम परफेक्ट असा आपला प्रिन्सेसकडचा जो पप असतो तो खूप सुंदर असा तयार झालेला आहे तर तुम्ही कुठल्या पण मापासाठी ही जी पद्धत आहे ती वापरू शकता तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पेपर कटिंग न दाखवता मी डायरेक्ट तुम्हाला कापडवरती कटिंग दाखवलेली हो आहे तसंच मी तुम्हाला पेपर कटिंगसुद्धा दाखवणार आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा खूप सुंदर असे आपल्या इथं पप तयार झालेले आहेत तर आता आपल्याला क्रॉसपट्टी तयार करायची आहे क्रॉसपट्टी आपली सिंगल निघालेली आहे इथं तर अशा पद्धतीने मी बरोबर दं जे कापड आहे ब्लाऊज पीसचे त्याच्यावर अस्त ठेवून घेतलेला आहे व क्रॉसपट्टीची जी सरळ बाजू आहे खालची बाजू तिथं अशा पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचे असेल हे सुद्धा बघायचं की जेणेकरून क्रॉसपट्टी आपली एकाच बाजूची नको व्हायला याचीसुद्धा काळजी घ्यायची आता आपल्याला तिथं दापटीप टाकून घ्यायची आहे बरोबर दापटीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण काय करू आपलं हे जे आस्तरची क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थितच मापाची आहे तर त्याला आपण घडी करून व्यवस्थित जे एक्स्ट्राचं आहे कापड ते आपण असं कट करून घेणार आहेत अशा पद्धतीने तर आपण हे असं बरोबर व्यवस्थित असं कट करून घेऊ आता त्यानंतर आपण हे पार्ट घेऊन घेतलेलं आहे त्याच्यावर आपण हे जे आपलं ब्लाउज पीसचं कापड आहे तेच आपण इथं पहिल्यांदा असं ठेवून घेणार आहेत म्हणजे ते आपण पलटवून घेणार आहेत क्रॉसपट्टी एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथं लावली जाणार आहे तर असं आपल्याला रोल करायचा आहे एकदम बारीक असा व हे जे आस्तरची क्रॉसपट्टी आहे ती वरून ठेवून आपल्याला बरोबर पाव इंच असं टीप टाकून घ्यायची आहे पाव वरून हे बघा अशा पद्धतीने आता आपण डबल टिप तिथं टाकून घेऊ व्यवस्थित अशी क्रॉसपट्टीवरती आता आपण इकडच्या बाजूने हे जे आपलं फ्रंट पार्ट आहे ते असं बाहेर काढून घेऊ क्रॉसपट्टीच्या की जेणेकरून आपली क्रॉसपट्टी जी आहे ती आत बाहेरून व आतून दोघं बाजूने एकदम परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये इथं लावली जाते सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला सुद्धा क्रॉसपट्टी जी आहे ती अशी इथे लावून घेत आहे हे बघा असं व्यवस्थित तर आपण हा रोल करतो तेव्हा काळजी घ्यायची की तो रोल आपल्या आतमध्ये यायला नको स्टिचिंगचा असं व्यवस्थित बगत बघत बघत आपल्याला स्टिचिंग करायची असते प आता आपण याला सुद्धा अशा पद्धतीने पलटवून घेतलेला आहे तर मी गडा पण अल्टरचा करून घेतलेला होता तुम्ही बघितलाच तसा तर एकदम परफेक्ट असे आपले हे दोघं पार्ट व्यवस्थित असे आलेले आहेत गड्याकडची बाजू व क्रॉसपट्टीची बाजू तर आपण आता इथं बरोबर अशा पद्धतीने जे आहे ते आता हूकपट्टी लावून घेत आहे मी हूकपट्टीसाठी मी बरोबर दीड इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे सव्वा ते दीड इंच रुंदीची मी इथं पट्टी घेतलेली आहे हुकपट्टीसाठी तर अशी लावून आपण त्याच्यावर दापटीप टाकून घेऊ पूर्णपणे आपण ही जी पट्टी आहे ती अशी आतमध्ये टाकून देऊ तर आपली ही हुकपट्टी पूर्णपणे आपल्याला आतमध्ये टाकायची असते व्यवस्थित अशी त्यानंतर आता मी इथं आय पट्टी लावून घेत आहे इकडच्या बाजूला आता हे उलटवून घ्यायचं आपल्याला पार्ट व त्याच्यावरून आपल्याला बरोबर खालच्या बाजूने पण पट्टी वाढायची असते व वरच्या बाजूनेसुद्धा आपल्याला इथं पट्टी वाढून अशी ठेवून घ्यायची असते त्यानंतर आता आपण इथं व्यवस्थित अशी मशीनची आय तयार करून घेणार आहेत आता ही वाढीव पट्टी असते आपली म्हणून मी अशा पद्धतीने तिला ठेवून घेत आहे तर सर्व जे आय आहे ते मी बरोबर मशीनचे तयार करून घेणार आहे खूप सुंदर असं आजचं हे जे ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा व शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा त्याच्याने तुम्हाला माझे जे रोजची व्हिडिओ आहेत त्याची सूचना तुम्हाला मिळत जाईल व तुम्हाला रोजच असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद